कशा प्रकार की नेमकी परिस्थिति आहे त्या ठिकाणी आणि कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे? नमस्कार, आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। आपण पाहत आहे ही जी माध्यमिक शिक्षक पदपेढी आहे या ठिकाणी मतमोजणी आता सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहे कसा कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये ज्या दोन चार दिवस ज्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे वातावरण कोणतंही वातावरण बिघडवू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे आणि एकूणच या शिक्षक पदपेढीला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। आज इमारतीखाली पूर्ण मंडप मतमोजणीला आतमध्ये सुरुवात झालेली आहे। अजून कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते आले नसले तरी पोलीस आणि पत्रकारांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे। जवळ सुमारे 200 मीटरच्या बाहेर पदाधिकारी असतील सगळे पक्षांचे, त्यांना बसण्याची एंट्री आतमध्ये देण्यात येणार नाही आहे असं पोलीस प्रशासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कुठलीही चूक होणार नाही किंवा कुठल्याही एखाद्या चुकीमुळे या मतमोजणीवर किंवा कायदा सुव्यवस्थेवर बिघडण्यावर परिणाम होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे।